70 फूट रोडवर फळ विक्रेते आणि भाजी विक्रेत्यांनी पुन्हा आपला व्यवसाय रस्त्यावर सुरू केल्यानं त्यांच्यावर कारवाईचा बडगा उचलण्यात आलाय. 70 फूट रोडवरील भाजी विक्रेते आणि फळ विक्रेत्यांवर अतिक्रमण विभागानं कारवाई करत त्यांचं साहित्य जप्त केल्यानं व्यापाऱ्यांनी रस्त्यावर फळे टाकत निषेध व्यक्त केला. चिप्पा मार्केट इथं भाजी विक्रेत्यांसाठी तत्कालीन मनपा आयुक्त अविनाश ढाकणे यांनी कठडे बांधून देऊन सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या. ढाकणे साहेबांची बदली झाली आणि विक्रेते पुन्हा रस्त्यावर आले. 70 फूट रोडवर पुन्हा वाहतुकीची कोंडी सुरू झाली. महानगरपालिका अतिक्रमण प्रतिबंधक विभागानं शनिवारी ही कारवाई केली. व्यापाऱ्यांनी यास विरोध केला. रोज गाडी या लागले आम्ही त्याला भिवून काय करतो, मागा येऊन सगळ्या झाकून ठेवतो गाडी वर जाऊ करून काय माल मागा रोज ठेवा लागलो झाकून आणि जाळ बसून ते साहेब वेगळ्या नशामध्ये येते. ते सुगडे साहेबचं मला माहीत नाही नाव, नशामध्ये येते जाती बिती करते त्याने काय तुझं दुकान कसं करायचं बघून काल परवाची दम दिला त्यांनी. आज सकाळी येऊन माल उचला सगळ्या गाड्या 50 गाड्या करणे आत टाकलेला आहे आणि इथं कमी कमी 20-25 माल नुकसान केलेला आहे. मी उचला लागलो मागे ठेवा लागलो, माग रोडवर नव्हता माल, बिलकुल रोड नव्हता. ते भगवान साहेब आहे का आणि ते साहेब दुसरं दोन आहे ते त्यांनी काय करेन पिऊन येते ते आत्ता बिचारा चौकाशी करा पिऊन आलेला त्यांनी काय पिऊन येऊन आमचं नुकसान केलं सगळे माल. 3 महिने बसलेला आहे धंदा पाणी काय व्यवसाय चाललेला नाही आहे. त्यामुळे आम्ही आमच्या लेकरा बाळाच्या पोटपाणी नाव उद्या होतात म्हणून आम्ही पोटपायरी सोडून बाजूला बसून व्यापार करणार आहे. त्यासाठी काल मी साहेबाला भेटून बी आलो आणि सोमवारी पोती चालू करणार होता पण ह्याच्यामध्ये महापालिका आणि पोलीस खाता हे आपल्याला सगळ्या दमदाटी करून एवढं माल नुकसान केला. मग गरीबा कसा जगायचा आणि गरीबा कुठं मरायचा अशी पाळी झालेली आहे. तरी साहेब ठाकरे साहेब होताना म्हटलं तिथं बसायचं त्यासाठी आम्ही हे केलं नाही. आता आमची रोजीरोटी वाचवायचे कसा आणि काय आमचा 2 नंबर धंदा आहे. गोरगरीब लोक हिळभर करून 10 रुपये कमवून खाणार लोकांना असं नुकसान केलं तर कसं चालणार साहेब, याचे विचार साहेब करायला पाहिजे. वरिष्ठांच्या आदेशान्वये ही कारवाई केल्याची माहिती कर्मचाऱ्यांनी यावेळी दिली. 70 फूट या ठिकाणी अतिक्रमण प्रतिबंधक खात्याकडनं मोहीम घेण्यात आली होती. यापूर्वी अनेक वेळा या ठिकाणी मोहीम घेण्यात आलेल्या आहेत आणि नागरिकांना तसेच फळ विक्रेते जे आहेत त्या लोकांना समजून सांगण्यात आलं होतं की बाबा आपण फुटपाथवर बसू नये, फुटपाथचा वापर हा नागरिकांना पदचाऱ्यांना वापरण्यासाठी असावा. त्यासाठी त्यांना जवळच इथून साधारणतः 300 ते 400 मीटर अंतर असलेलं चिप्पा मार्केट या ठिकाणी त्यांची सगळी व्यवस्था करून दिलेली आहे महानगरपालिकेने. त्यांना कट्टे बांधून दिले आहेत, फरशीकरण केलेलं आहे, पावसाच्या गटारची वगैरे म्हणजे सगळे त्याची व्यवस्था केलेली आहे. स्वच्छतागृह वगैरे सगळं नव्याने बनवलेलं आहे तरी पण हे लोक तिथं जायला तयार नाहीत. त्यामुळे आम्ही इथं या ठिकाणी मोहीम घेण्यासाठी आलो होतो. त्यावेळेला काही फळ विक्रेत्यांनी साहित्य त्यांचं जे आहेत द्राक्षे कलिंगड आणि टरबूज हे जरा रस्त्यावर फेकले होतं त्यांना समजून सांगितलेलं आहे. व्यापाऱ्यांनी चिप्पा मार्केटमध्येच व्यवसाय करावा असं आवाहन यावेळी करण्यात आलं.